केरळमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते। केरळच्या एर्नाकुलममध्ये अधिवेशन केंद्रात स्फोट झालेला आहे। या स्फोटामध्ये एकाचा मृत्यू तर 20 हून अधिक जखमी झाले। या स्फोटाचं कारण काय हे अजूनही अस्पष्ट असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। केरळच्या एर्नाकुलममध्ये अधिवेशन केंद्रामध्ये हा स्फोट झालेला आहे। या भीषण स्फोटात एकाचा मृत्यू तर 20 हून अधिक जण जखमी झालेले आहेत। दरम्यान जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। मात्र हा स्फोट नक्की कशामुळे झाला, यामागचं कारण नक्की काय आहे हे अजूनही अस्पष्ट आहे। पोलिसांकडून या संदर्भात अधिकचा शोध सुरू आहे। केरळच्या एर्नाकुलममध्ये हा भीषण स्फोट झालेला आहे। अधिवेशन केंद्रात हा स्फोट झाला असून या स्फोटामध्ये एकाचा मृत्यू तर 20 हून अधिक जण जखमी झालेले आहेत। दरम्यान हा स्फोट नक्की कशामुळे झाला, कुणी केला, यामागे काही मोठं कारण होतं का, या सर्व गोष्टींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे।